बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशाची आर्थिक लूट होत आहे, हे आम्ही नाही तर स्वतः प्रवासी सांगत आहेत। आरटीओ ने दावा केलाय की खासगी प्रवासी वाहतूकदारांनी ज्यादा भाड़े आकारने करू नये यासाठी धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पथक कार्यरत आहेत। जिल्ह्यात कुठेही प्रवाशांची आर्थिक लूट अथवा ज्यादा भाड़े आकारने होत नसल्याचं पथकाच्या निदर्शनास येत असल्याचं आरटीओच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। या व्हिडिओवरून लक्षात येते की आरटीओ विभागाचे पथक किती प्रामाणिक काम करताय। काय म्हणाले प्रवासी, हा व्हिडिओ पहा। काल मालेगाववरून धुळ्याला आलो, किती दिले? 200 रुपये दिले। मी गरीबासारखा असा ते एकदम घाबरत घाबरत दिले 200 रुपये। आता इथून मला परत असंच प्रवास करायचा आहे। मला एक सांगा, कुठल्या प्रवाशाने आजपर्यंत कंप्लेंट केली आहे का पोलीस स्टेशन मध्ये? चालू आहे असं हे लोकांना पण कळायला नको का? आज एसटी ला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करताय साहेब, तुम्ही सगळे कामगार। एसटी वाचली पाहिजे का डुबली पाहिजे? खासगीकरणाचा हे सगळा डाव चालू आहे साहेब। इकडे सरकार सांगते की खासगी वाहनांना सूट दिली, आम्ही खासगी बसेसला सूट दिली आहे तुम्ही, पण त्यांचे दर निश्चित केले नाही तुम्ही। दर निश्चित करायला पाहिजे, हे स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं तुम्ही। ज्या जो कोणी व्यक्ती एसटीचा भाड्याचा व्यतिरिक्त किंवा जास्त भाडं घेईल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, हे कोणी बोलले? का नाही बोलले? कुठल्या शासनाने का नाही सांगितलं? फक्त सांगितलं हा तुम्हाला खच्चीकरण करण्याचा डाव आहे। माझे बंधूंनो, खच्ची होऊ नका, लढा चालू ठेवा, लढा चालू ठेवा। हा खासगीकरणाचा डाव आहे आणि हा डाव उधळून लावा तुम्ही। मी तर आज प्रवासी म्हणतो बरोबर आहे सर। आज मला सांगा एसटीचं आज डिझेल काय भाव आहे? सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही गाडीत पेट्रोल भरताय 120 चा, मान खाली घालून भरतायत। एसटीला आज तेवढेच द्यावे लागतात, 2-3 रुपये सूट भेटत असेल डिझेल मागे। एसटीने भाडं वाढवलं होतं आजपर्यंत? कोणी कदर केली एसटीची? आज तुम्ही मालेगावचे 200-300 रुपये देऊन प्रवास करतायत, तेही एकदम गप गुमान प्रवास करतायत। मी फक्त काल येताना एकाला सांगितलं की बाबा इतना ज्यादा होता है, कम करो, अभी जगा नहीं है गाडी में, फुल हो गई मेरी गाडी। मला आणि मला ऐकावं लागलं, त्याची दादागिरी सहन केली मी। आज एसटीत असाच प्रकार घडला असता माझ्याशी? प्रवासी बंधूंना मी विनंती करतो, आपले कामगारांना सहकार्य करा, त्यांचा उपास मारा। आज त्यांच्या एवढ्या एसटीचे आज एवढे प्रॉब्लेम आहेत, एवढे तक्रारी आहेत, त्याचं निवारण होऊ द्या लवकरात लवकर। प्लस शासनाला विनंती करतो, लवकरात लवकर हे मार्ग लावा प्रश्न। आणि प्रवाशांना फक्त सांगतो मी, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका कामगारांविषयी। त्यांचे आज घरदार आहे, बायको मुलं आज उपाशी आहेत, 2-2 महिने 3-3 महिने पगार होत नाही, असं प्लीज माझे एक प्रवाशींना पण विनंती आहे। आणि एसटी महामंडळाचे सगळे कर्मचारी बंधूंना पण हे आहे की तुम्ही हा लढा सुरू ठेवा, आज नाही तर उद्या मार्ग निघणारच आहे। आणि प्रवासी म्हणून मी तुमचं पूर्ण समर्थन करतो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी आरटीओ विभाग जागे होईल का? कार्यालयात बसून माहिती घेण्यापेक्षा फील्डवर जाऊन परिस्थिती बघा, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे। प्रबंधुवी महाराष्ट्र न्यूज साठी संजय सोनने, धुळे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधुवी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। श्री पारस फैशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या।